नमस्कार, मी कोकण प्रेमी आशीष। कोकणी रानवाटा या आपले यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। निसर्गाने कोकणाला भरभरून दान दिलं आहे, त्यासोबतच काही आश्चर्यजनक गोष्टीही आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतात। आजच्या आपल्या एपिसोडचा विषय वेगळा आहे। आज वेगळं ठिकाण आपण पाहतोय। हे ठिकाण आहे संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी हे गाव। या गावामध्ये गरम पाण्याचं कुंड आहे आणि या कुंडासोबतच इथल्या ऐतिहासिक असलेल्या सोमेश्वर मंदिराला आज आपण भेट देणार आहोत। मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। सार्वजनिक वाहतुकीचा विचार केला तर संगमेश्वर रेल्वे स्टेशन हे जवळ आहे आणि इथून 12 किलोमीटर अंतरावर संगमेश्वर बस स्टँड आहे। हायवेपासून आत जाण्यासाठी आपलं खाजगी वाहनच असायला हवं, कारण जवळपास रिक्षा वगैरे काहीही मिळत नाही, त्यामुळे शक्यतो आपल्या खाजगी वाहनानेच ह्या गावाची सफर करण्यासाठी बाहेर पडा। मुंबईकडून गोव्याला जाताना गोळवली टप्पा नावाचं एक गाव येतं। ह्या गावातून डावीकडे वळल्यानंतर 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर हे राजवाडी हे छोटंसं गाव आहे। पहाटेच्या सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांच्या किलबिलाटानं मला लवकर जाग आली। छोट्या भावांना घेऊन मी राजवाडीकडे निघालो। कोकणातील गावांचं वैशिष्ट्य म्हणजे इथला परिसर स्वच्छ असतो। शेतीवाडी आजूबाजूला दिसत होती आणि या शेतीवाडीचा आनंद घेण्यासारखं सुख नाही। मुंबई गोवा महामार्गापासून 10 मिनिटांवर हे राजवाडी गाव आहे। ह्या गावामध्ये श्री साईबाबांचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या उजवीकडून या गरम पाण्याच्या कुंडाकडे आणि सोमेश्वर मंदिराकडे रस्ता जातो। साईबाबांच्या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर ही कमान आहे। इथून खाली पायवाटेने आपल्याला कुंडाकडे जाता येते। गाडीतून उतरल्यानंतर पक्ष्यांनी किलबिलाट करून आमचं स्वागत केलं। सूर्याची कोवळी किरणं लपून छपून झाडांच्या फांद्या आडून आम्हाला पाहत होती। या चिमुकल्यांना शाळेत जाताना पाहिलं आणि क्षणभर मन बालपणात गेलं। बालपण देगा देवा, मुंगी साखरे चरावा। कुंडाकडे जाण्यासाठी पक्की पायवाट आहे। कमानीपासून 5 मिनिटे चालल्यानंतर आपण कुंडाजवळ पोहोचतो। कुंडाच्या आजूबाजूचा परिसर माडाच्या झाडांनी आणि आंब्याच्या झाडांनी व्यापलेला आहे। दहा वर्षापूर्वी मी ह्या कुंडाजवळ आलो होतो। त्यावेळी जितकी स्वच्छता होती तेवढी स्वच्छता आजही या परिसरात मला दिसून आली। गावकऱ्यांचं कौतुकच करावं लागेल।
कोकणात काही ठिकाणी अशी गरम पाण्याची कुंड आपल्याला पाहायला मिळतात, मात्र इतका सुटसुटीतपणा, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आपल्याला त्या कुंडांकडे गेल्यानंतर जाणवत नाही। राजवाडीच्या या गरम पाण्याच्या कुंडात स्त्री आणि पुरुषांकरिता आंघोळीची स्वतंत्र व्यवस्था आहे। गंधयुक्त पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचारोग होत नाहीत असं म्हणतात आणि असल्यावर तो कमीही होतो। गरम पाण्याच्या या कुंडालगत श्री सोमेश्वराचे शंकराचे एक ऐतिहासिक मंदिर आहे। सोमेश्वर मंदिराच्या सभोवतालच्या प्रशस्त आवाराला जांभा दगडांनी तटबंदी केलेली आहे। ऐतिहासिक सोमेश्वर मंदिराचे हे प्रमुख प्रवेशद्वार आहे। जीर्णावस्थेमुळे हे कोसळलेले आहे, मात्र इथे येणारे राजे महाराजे ह्या प्रवेशद्वारातून आत येत असत। दीपमाळ म्हणजे मंदिराची गावच्या वैभवाची साक्षीदार असते। दीपमाळ उभी अंगणी, उंच बिडे जणू गगणी। मंदिराचा सभोवतालचा परिसर निरामयी शांततेचा आहे। या परिसरातच गाई गुरं पोटपूजा करताना दिसतात। मंदिराच्या सभोवताली असलेल्या गर्द झाडीतून भारतात दुर्मिळ होत असलेल्या भारतवाज पक्ष्याचा आवाज आम्हाला ऐकू आला। मंदिराचे बांधकाम काळ्या दगडांनी केलेले आहे। मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला सभामंडप पाहायला मिळतो। या सभामंडपाच्या लाकडांवर कोरीव काम केलेले आपल्याला दिसते। हे कोरीव काम हाताने केलेलं आहे। हा जो तुशिरा पक्षी दिसतोय तो दोन हत्तींवर उभा आहे आणि त्यानं दोन चोचींमध्ये दोन हत्तींना पकडलंय। माणसाच्या हस्तकलेचा आणि बुद्धिचातुर्याचा हा नमुना पाहत असताना मी हरकून गेलो। हे नाजूक कोरीवकाम पाहत असताना एक गोष्ट लक्षात आली, जंगली भुंग्यांनी या कोरीवकामाला पोखरलेलं आहे, त्यामुळे भविष्यात यावर उपाय केला नाही तर हे कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळेल याची शक्यता खूपच कमी आहे।
सभा मंडपातून आत गेल्यानंतर इथल्या गाभाऱ्याचे वैशिष्ट्य आपल्याला दिसते. नंदी समोर असलेला हा गाभारा दुमजली आहे. कोकणातील या शांत सुंदर अशा राजवाडी गावाला आणि इथल्या गरम पाण्याच्या कुंडाला सोमेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. पाहत रहा कोकणी रानवाटा. येवा कोकण आपलूच असा.